नमस्कार, मी वृषाली भामरे. बातमी आहे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या सटाणा दौऱ्याची. आर आर पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा खान्देश रत्न गौरव पुरस्काराचे वितरण भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. बागलांच्या आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचे पुष्पगुच्छ व फुले पगडी देऊन दिमाखात स्वागत केले. सटाणा शहरातील राधाई मंगल कार्यालयाच्या प्रांगणात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांच्या हस्ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना खान्देश रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले होते. या पुरस्कारामुळे आपण धन्य झालो. भुजबळ साहेबांचा हात माझ्या डोक्यावर पुरस्काराच्या निमित्ताने आल्याने दगडाला परिसाचा स्पर्श व्हावा तसा मी कृतकृत्य झालो अशी भावना डॉ. शेवाळे यांनी व्यक्त केली. एकोणतीस वर्ष मालेगावमध्ये वैद्यकीय सेवा करताना आपल्या भागातील जे जे काही आजी माजी सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबियांना पण वैद्यकीय सेवा विनामूल्य देण्याचा मी आजपर्यंत एक सेवा दिलेली आहे. एकच गोष्ट की त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी मी ही सेवा दिलेली आहे. शहीद जवानांना पण आम्ही आर्थिक मदत केलेली आहे आणि पुढे हे काम आमचा चालू ठेवणार आहोत. आता हे काम करताना अनेक प्रश्न डोळ्यासमोर आले की आपल्या बागलाण तालुक्यामध्ये ही चारी आहे, 8 नंबर चारी आहे, उजवा डावा कालवा आहे, काही ठिकाणी बंधाऱ्याचे काम आहेत, हे कामं प्रलंबित राहिले. आज आदरणीय दीपिकाताई या विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना खूप अडचण येतं काम करायला, परंतु जे विद्यमान जे निवडलेले सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी आजपर्यंत काही केले. आता 4 वर्ष सुरू केले, आता शेवटी बघा धावपळ करता आले, हे करून ते करून मिटिंगा घेऊन, पण इतके वर्ष आपण काय केलं. परंतु बंधारण तुम्हाला एक सांगतो, मी माझ्याकडे या सगळ्या गोष्टी तोडगा आहे. योग्य वेळी या प्रत्येक गोष्टीवर तोडगा आपण काढू आणि या तोडग्यावरती आपल्या जनतेचं शेतकऱ्यांचं कसं कल्याण होईल हे आपण बघू. आज या ठिकाणी मी आपल्याला ठामपणे आश्वासन देतो की भविष्य काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन पुढे ह्या लढ्याला पुढे व्हायला पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या समस्यांची आपण सोडवणूक केली पाहिजे. या ठिकाणी मला आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते जो पुरस्कार झाला त्याबद्दल मी हा पुरस्कार ज्या ज्या माझ्या कामामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी मदत केलेली ह्या पाणी प्रश्नावरती या सर्व जिल्ह्यांना हा पुरस्कार मी समर्पित करीत आहे. त्याचबरोबर सर्व बंगलावासियांचं सकाळवासियांचं मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांबद्दल मी प्रचंड आदरभाव व्यक्त करून माझे 2 शब्द संबोधून जय हिंद जय महाराष्ट्र. तालुक्यातील भावना व्यक्त करताना आमदार दीपिका चव्हाण यांनी तालुक्याचे सिंचन प्रश्नांचा पाडाच वाचला. संजय चव्हाण यांनी केलेल्या कामांनंतर ठोस असे एकही काम त्यानंतरच्या काळात झाले नाही अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. सन्माननीय साहेब, एक मला सांगा असं वाटतं, माजी आमदार संजय चव्हाण साहेब विधानसभा सदस्य असताना त्या तालुक्यात आपल्या आशीर्वादाने व पाठिंबामुळे विकासाची गंगा आली याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. त्या काळात आपण तालुक्यासाठी भरभरून विकास कामे दिली आहेत याची येथील जनतेला जाणीव आहे. साहेब, आपल्या आशीर्वादाने मला विधानसभा सदस्य होण्याची संधी मिळाली. मात्र राज्यात युतीचे शासन आले, विकास कामांसाठी मी सातत्याने पाठपुरावा करूनही विद्यमान शासनकर्त्यांकडून आम्हाला सापत्नक वागणूक मिळत असते, त्यामुळे विकास कामांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. मी विधानसभेतील संसदीय आयोगांचा वापर करून शासनाच्या विरुद्ध वारंवार आवाज उठवत आहे. मात्र या शासनाची केवळ घोषणा करणे हे वेळ मारून नेणे अशी कामाची पद्धत असल्याने विकास कामे अडचणी येत आहेत. साहेब, माझ्या मतदारसंघात सिंचनाचे प्रश्न वर्षानुवर्ष ढकललेले आहेत. केळझर जारी क्रमांक 8 हरणबारी डावा कालवा उजवा कालव्याचा प्रश्न असो, फक्त अश्रू सभाखेरीज काहीच बदलत पडले नाही. साहेब,
आपल्या काळात मंजूर झालेले आहे. शेती सिंचनाच्या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता या शासनाने सत्तेवर येताच रद्द केल्या. वर्ष दोन वर्ष वाया गेल्यानंतर प्रकल्पाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर या शासनाने पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन जणू काही आपणच ही कामे मंजूर करीत आहोत असा देखावा उभा केला आहे. प्रत्यक्ष शासन मात्र या विकास कामासाठी फुटी कवडी सुद्धा देत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु या तालुक्याची जनता इतकी दूध खेळी नाही. ही जनता शासनकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना धडा शिकल्याशा राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. साहेब, आपण या सटाणा शहराचा बायपास मंजूर केला होता, मात्र काही कारणास्तव हा बायपासचा प्रश्न थांबलेला आहे. साहेब, तरी मला माझी मी एक विनंती करते आमच्या बागलाण तालुक्याच्या वतीने, साहेब आपण आपल्या स्तरावर काहीतरी प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर बायपासचा प्रश्न सुटावा एवढी मी विनंती करते आणि येथे सांगते जय हिंद जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार यांनी तालुक्यात होणाऱ्या आत्महत्यांसंदर्भात शोकांतिका व्यक्त केली. आपण पालकमंत्री होते तेव्हा जिल्ह्याला नेतृत्व होते, आज हा जिल्हा नेतृत्वहीन झाल्याची खंत पगार यांनी व्यक्त केली. हा आजचा दिवस आहे अतिशय दुर्दैवाने तालुक्यामधला. साहेब, माझं गाव स्वतःचं उतराणे, या गावच्या एका 35 वर्षाच्या तरुणाने प्रवीण पगारने या ठिकाणी काल आत्महत्या केली. साहेब, विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहून गेला तो. त्या चिठ्ठीमध्ये त्याने म्हटलंय की मी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना भेटलो, कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले, किती बँकांकडे गेलो, कर्जबाजारीपणामुळे मला कर्ज मिळालं नाही, आता मला काहीही शक्य नाही, मला जगणं शक्य नाही म्हणून मी या ठिकाणी आत्महत्या करतोय. साहेब, दुसरा शेतकरी आमचा कंधाण्याचा बापू बिहारी, त्यांनी 52 वर्षाचा शेतकरी 20 मिळून आत्महत्या करून घेतली. 3 लाख रुपये सोसायटीचं कर्ज झालेलं आहे. साहेब, आपण पालकमंत्री होता, मला आठवतो सगळ्यात जास्त त्रास भुजबळ साहेबांचा मला काय होतं माहिती, जिल्हाध्यक्ष म्हणून. या जिल्ह्यामध्ये कुठेही आत्महत्या झाली की आम्ही साहेबांना कळवायचं, साहेब आत्महत्या झाली. साहेब, मग मुंबईत राहू द्या, दिल्लीत राहू द्या, नाही तर कोल्हापूरला राहू द्या, नाशिक जिल्ह्यातल्या माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, साहेबांना यायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळामध्ये साहेब येतील आणि आम्ही ती आत्महत्या करत शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याची ती अल्पवयीन पत्नी त्याचे ती मुलं त्यांना साहेब त्या ठिकाणी धीर देणार, मदत करणार अशा प्रकारचं चित्र होतं. ही काय आनंदाची गोष्ट नव्हती, पण आमचा पालकमंत्री साहेब आपण गेला त्या पदावर. साहेब, पालकमंत्री नावाची व्यवस्था या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे का नाही मला स्वतःला माहित नाही. या वर्षभरामध्ये 225 आसपास आत्महत्या या जिल्ह्यामध्ये झाल्या. 225 एकाही ठिकाणी पालकमंत्री गेलेला नाही, एकाही ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कोणी पदाधिकारी गेला नाही. साहेब, आपण नव्हता तरी सुद्धा आपण दिलेला आदर्श, आपण दिलेला धडा, मी आणि माझे त्या तालुक्याचे पदाधिकारी, आम्ही सगळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी गेलो. साहेब, तहसीलदारला घेऊन गेलो, तिथं काय तलाठ्याला घेऊन गेलो, पंचनामे केले आणि त्याला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी मला साहेबांवर येवड्याला जायचं होतं, शिर्डीला जायचं होतं, साहेबांना फोन केला, साहेब अशा अशा आत्महत्या झालेल्या काय काय करू. साहेब म्हटले की रवींद्र कार्यक्रम ठरलेला आहे माझा, तू आता माझ्या बरोबर यायचं नाही, तू जिल्हा अध्यक्ष आहे, तू तुझ्या बागांमध्ये जाय, या शेतकऱ्यांकडे जाय, त्यांची सगळी माहिती घेऊन माझ्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व मित्र पक्षांच्या व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणालेत की महाराष्ट्र सदन दिल्लीत बांधले मात्र अटक मुंबईत झाली. महाराष्ट्र सदन आकर्षक व सुंदर झाले याचा द्वेष बुद्धीने आपल्यावर आरोप ठेवण्यात आला, मात्र आजपर्यंत आरोप सिद्ध झाला नाही हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. याचा मुळाशी जाऊन अभ्यास करण्याचं काम जे आहे डॉक्टर जय सोनवणे सारखे लोक करतात आणि त्याचा उपयोग केवळ एखाद्या तालुक्याला, जिल्ह्याला, देशाला होत नाही, तर संपूर्ण जगाला त्याचा उपयोग होत असतो आणि म्हणून त्यांचा प्रोटोकॉल त्यात तोंडा त्या दोघांनाही जे आहे मी आपण आणखीन पुढे जा तुम्हाला प्रचंड यश मिळालं अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. माझं काम एवढंच होतं की सरकारी इमारती ज्या आहेत त्या सुंदर बांधून घेणं आणि त्यामुळे थोडीशी ईर्ष्या सुद्धा होते, कारण महाराष्ट्र सदन म्हटल्यानंतर ते एवढं लोक त्यांना नाव ठेवायचे आणि पेपरात छापून यायचं. पण तर आपण असं बांधू की दिल्लीमध्ये सगळ्यांनी जे आहे नाव घेतलं पाहिजे की बाबा सदन पाहिजे.
प्रचंड जे आहे त्याच्यावर मेहनत घेऊन असं सुंदर बांधत आणि त्या सदनाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा असा भव्य पुतळा दिल्ली जय वी तख्त राज करो महाराष्ट्र माता अशा तख्तावर बसलेले शिवाजी महाराज यांनी जे आहे या देशातील राजकीय क्रांती घडवून आणली आणि त्यांच्या उजव्या बाजूला त्यांनी या देशातील सामाजिक क्रांती घडवून आणली ते महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या डाव्या बाजूला या सगळ्यांचं जे आहे गौरव गरिबांना महात्मा फुलांपासून शाहू महाराजांपर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे सांगितलं ते अंमलात आणण्यासाठी कायद्यामध्ये बसून सगळ्यांच्या अनेक लोकांच्या विरोधाला तोंड देऊन जी घटना घडवली सगळ्यांना समान अधिकार स्त्रियांना पुरुषांना समान अधिकार हिंदू मुसलमानांना समान अधिकार खालचा वर्ग खालची एखादा शूद्र असेल एखादा ब्राह्मण असेल समान अधिकार अमीर गरीब समान अधिकार ही घटना सुंग केली त्यांचा भव्य पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतमध्ये गेल्यानंतर छत्रपती शाहू महाराज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्राचे भाग्य गाजले यशवंतराव चव्हाण आणि नंतर आमच्या अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांना भाऊ साठे या सगळ्यांच्या प्रतिमा पुतळे आणि एवढं सुंदर 5000 पुतळ्याचं जे म्हणजे त्याच्या त्याच्या कलाचे मोठं असेल असं लॉन बसण्याचं ताजमहाल उमेरा हॉटेलचं आणि असंच पुढे एअर कंडिशन जे आहे ऑडिटोरियम ज्याला म्हणतो आपण तिथे सभा वगैरे घेता येते कार्यक्रम करता येते संपूर्ण जे आहे विषयवरून जे आहे एअर कंडिशन प्यायला पाणी जे आहे सर सतत बिस्लेरी वॉटर कारण त्या बिस्लेरी प्लांटच टाकत होत अंडरग्राउंड पाणी येते बिस्लेरी 9 फाउंटन्स आहेत म्हणजे त्यानंतर तर कारंजात पाहिजे 1000 गाड्यांचं पार्किंग आहे 1000 आणि याला एक नाही पैसा सुद्धा शासनाने खर्च केलेला नाही त्या कंत्राटदाराकडून मी सगळं करून घेतो जर आरटीचं ऑफिस मुंबईचं बांधलं ते मुलाबाद यांचं जे आहे गेस्ट हाऊस ते पण झालं सगळं पण खास लक्ष द्या महाराष्ट्र सुंदर त्याला अजून एक नया पैसा दिला गेला नाही एक फूट जमीन कोणाने दिलेली नाही एक खूप एफएसआय दिला गेला नाही तरी म्हणजे छगन भुजबळने 850 कोटी रुपयाचा याच्यामध्ये खबरा केला म्हणून त्याला ज्यावेळेला ही ऑर्डर दिली कॅबिनेटने माझी कुठे सही ज्यावेळा ऑर्डर दिली कॅबिनेटने आणि त्याला मिळाली त्यावेळेला या सगळ्या कामाचा खर्च ज्या त्याने सांगितलं 100 कोटी 100 कोटी रुपये या एफएसआयची किंमत म्हणजे 100 कोटी रुपयाची त्या कामाची किंमत बांधून देते बरोबर म्हणजे खर्च जास्त झाला 100 कोटी कामाची किंमत त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे 850 कोटी रुपये कसे काय खाणार ते पण त्याला अजून एक नाही पैसा भेटला नाही आणि म्हणून ते पुण्याच्या बाहेर आणि नाही तेच गोष्टी घडून येतात म्हटलेलं आहे ख्वाब म्हणजे स्वप्न ख्वाब रुठे है मगर हाउस के अभी भी जिंदा है मैं वो शख्स हूं मैं वो आदमी हूं जिससे मुश्किलें भी शर्मिंदा है जिंदगी देख मेरे हौसले तुझसे भी बड़े हैं डरने वाले तो है नहीं भाई कोई फूलता होगा।
यावेळी मल्हार सेनेच्या वतीने भुजबळ यांचा घोंगडी आणि काठी देऊन सन्मान करण्यात आला. भुजबळ यांच्या हस्ते मुल्हेर येथील वैज्ञानिक डॉक्टर जयंत सोनवणे यांनाही गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगर अध्यक्ष भारत खैरणार, मविप्रचे उपसभापती राघुन नाहिरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे व समता परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आई